अकलूज इथं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन आणि विद्यार्थिनींना सायकलिंगचं वितरण करण्यात आलं. शेवटच्या प्रत्येक माणसाला जोपर्यंत योजनांचा लाभ मिळत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही असं मत सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे व्यक्त केलं. अनेक योजना त्यांनी आणल्या, या योजनांमध्ये अनेक शेतकऱ्यांसाठी आणल्या. या सगळ्या होत असताना मी सांगू शकतोय की या इथं बसलेल्या सगळ्या नेते मंडळींना, तुम्ही आता विचार करू नका की आपलं काय तुमचं काय. आता विचार करा, येणार लोकसभा निवडणुकीला आपल्याला माननीय नरेंद्र मोदींचा हात बळकट करायचा आहे. या देशाचा हात बळकट ज्यांनी केलं त्याच्यामध्ये आपलंही या आपल्या या माडा लोकसभाचंही आपलंही सहभाग असायला पाहिजे असं आपण सगळे समजून आपण एक दिलानी एक मताने काम करूया. या कैलासवासी प्रतापसिंग मोहिते पाटलांच्या इथं मी पहिल्यांदा मी भारतीय जनता पक्षाचा शहराचा सरचिटणीस होतो. साहेब तिथं लोकसभेला उभारले त्यावेळी मला साहेबांनी बोलून म्हणलं की आपल्याला इथून तुमच्या या सोलापूर शहरात मला मतदानाचं लीड पाहिजे. मी त्यावेळी मी म्हणलो होतो भारतीय जनता पार्टी अकलूज शहर आयोजित उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थींना गॅस कनेक्शन आणि विद्यार्थी मुलींना सायकल वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, सोपानराव नारनवरे, के पाटील, नरेंद्र काळे, सोमनाथ वाघमोडे, हनुमंत सुळ, विठ्ठलराव शिंदे, अतुल सरतापे, सुजय माने पाटील, भानुदास सालगुडे, सोमनाथ पिसे, अजय सकट, महेश इंगळे, मुक्ताहर कोरबू, पांडुरंग वाघमोडे, बाळासाहेब वावरे, बी वाय राऊत, काशीनाथ देवकते आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं आयोजन अकलूज शहर भाजपा अध्यक्ष महादेव कावळे तसंच अकलूज शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बंडू खंडागळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुक्तार कोरबू, मागासवर्गीय सेल अध्यक्ष अनंत सोनवणे, विक्रांत देशमाने यांनी केलं होतं. अध्यक्षीय भाषणामध्ये पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये राजकारण वेगळं आहे पण अकलूज आणि माळशिरस तालुक्यामध्ये राजकारण वेगळंच आहे. भाजपची सत्ता आहे पण प्रत्येक योजनेचं उद्घाटन मात्र येथील राजकारणी करीत आहेत. मागील निवडणुकीमध्ये चप्पल हातात होती, आता चप्पल धरू नका, आता कमळ हातात घेऊ असं विजयकुमार देशमुख म्हणाले. माझ्या जडणघडणीमध्ये अकलूजच्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा मोठा वाटा आहे. मी सोलापूरचा भाजपचा सरचिटणीस असताना माझ्याकडे प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी लीड किती देणार म्हणून विचारलं होतं पण मीच म्हणालो की साहेब तुम्ही मोठ्या लीडने खासदार होणारच. नंतर माझ्या आमदारकीसाठी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी गोपीनाथ मुंडेंकडे शिफारस केली होती त्यामुळंच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. आता डॉक्टर धवलसिंह आमच्या बरोबर आहेत. याप्रसंगी डॉक्टर धवलसिंह यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीनिवास कदम पाटील यांनी केलं. कार्यक्रम पार पाडण्यासाठी विक्रम देशमाने, बंडू खंडागळे, आनंद सोनवणे, भैया चंदन शिवे, संतोष मोरे, संतोष वेद पाठक, काका केसकर, राजू मोरे, मंथन साळुंके आदींनी परिश्रम घेतले.